झाली झोप. अगं ऐक, उठा 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 ऐक. काल रात्री बराच वेळ डोळ्याला डोळ्या नव्हतं ग. माहितीये मला. या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून ह्या कुशीवर तुम्हाला झोप लागत नव्हती, कळत होतं मला. हाय ग, किती वाजले ग? 8:30 वाजून गेले. अरे बापरे, खूप वेळ झोपलो ग मी. मलाही उशीरच झाला उठायला. सगळं तंत्रच बिघडल्यासारखं झालंय. बरं, तुम्ही आवरून घ्या, मी चहा घेऊन येते पटकन. काल आपलं जे बोलणं झालं त्याबाबतीत काही विचार केलायत का तुम्ही? नाही अजून. पण आता ठरवायला हवं ना. संध्याकाळी मुलींची शाळा सुटते, त्यात पैसे भरायला हवेत. सरिता, मला का वेळ लागतोय हे कळतंय ना तुला. पण मी सुद्धा काय एवढी घाई करते हे सुद्धा तुम्ही समजून घ्या ना. जर आजच्याच पैसे भरायचे असतील तर ते बँकेत जाऊन परस्पर 50,000 रुपये काढावे लागतील आपल्याला. सरिता, मला चहा नको, मला थंड दूध दे, मला ऍसिडिटी झाली आहे. चहानं उभाळे लोकांच आणते. समीरा स्वानंदी, मला माहितीये तुम्ही जागे आहात. मी इतक्यांदा तुमच्या खोलीचं दार वाजवलं, पण तुम्ही एकदाही तुमच्या कस्तुरी काकूसाठी दार उघडलं नाही. माझ्याकडून हवे तेव्हा हवे तितके लाड करून घेताना मग एकदा का तुमच्या कस्तुरी काकूने तुम्हाला मारलं, अधिकाराने मारलं, तर इतका त्रास झाला तुम्हाला, इतका राग आला. मला माहितीये माझ्याकडून चूक घडली, खूप मोठी चूक घडली. मी खूप मारलंय तुम्हाला, पण त्यासाठी हवी ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. पण त्याकरता एकदा तरी दार उघडा, माझ्याशी बोला. आय एम रिअली सॉरी. अक्षू, मला वाचून येत ना ग. पुरे कर आता, तुझं स्कूल बसायची वेळ झाली ना. मग काय झालं, तोपर्यंत माझा एक प्रश्न वाचून होऊ शकतो. सकाळपासून तेच करतोयस तू, माझ्याशी एक शब्द सुद्धा बोलला नाहीयेस. अक्षू, काय काय चाललंय मला सांग तर. आधी माझी ती वहीच देत नाही मला अभ्यास करायचा. अक्षू, वीरदादाची वही घेतलीस तो, त्याला परत देत नाहीयेस, देऊच नकोस मग. हो बाबा, असं काय करताय, प्लीज दे ना ग, मला मला अभ्यास करायचा आहे. अरे काय चाललंय तुमचं आणि नीरज काय चाललंय रे? हा, अगदी स्कूल बस येईपर्यंत तुझा अभ्यास कसा चालू? मग काय, शेवटच्या मिनिटापर्यंत अभ्यास केलं लक्षात राहतं ना म्हणून. असं टेन्शन मध्ये शेवटच्या मिनिटापर्यंत वाचलेलं लक्षात राहतं आणि आधीचं सगळं विसरलं जातं सपाट काय. आणि बघ, 6 महिने अभ्यास करतोय तू, कशाला टेन्शन घेतो, मस्त पेपर लिहून ये, ऑल द बेस्ट जा. येस. हे बघ नीरज, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे 10वीचं वर्ष म्हणजे काय, जशी आधीची 9 वर्ष असतात ना, तसंच हे 10वीचं वर्ष. असं टेन्शन घ्यायचं नाही, फरक एवढाच असतो की ह्या वर्षानंतर शाळा संपते, हेच त्याचं वेगळेपण. हे बघ, अजिबात काळजी करू नकोस, एवढे दिवस तू अभ्यास केलेला आहेस ना. हा, ऑल द बेस्ट. चला आणि आता पटकन तयार व्हा आणि दूध झालं ना की ओटा नेऊन ठेवा. चला चला चला, स्कूल बसायची वेळ झाली, लवकर. ही दोन्ही पोरं म्हणजे दोन टोकं आहेत, तिला काही टेन्शन आहे का बघ? म्हणजे हा अति विचार करतो आणि ती अजिबात विचार करत नाही, सगळंच लाईटली. एक पोर माझ्यावर गेलंय आणि दुसरं तुझ्यावर, आता कोण कोणावर गेलंय हा जरा प्रश्नच आहे. अंकुश, आज स्वानंदी समीराचा पण पेपर आहे रे. डोकं शांत ठेवून पेपर लिहिला त्याने तर ठीक आहे, घरात एवढे प्रॉब्लेम्स चालू आहेत. सगळे सॉल्व्ह होतील, अजिबात काळजी करू नकोस.
हे बघ, तुला अगदी असं वाटत असेल ना तर ऑफिसला जाता जाता त्यांना शाळेत जाऊन भेट, विश कर आणि मग पुढे हो. चालेल, पण तुला नाही का जायचंय? जायचंय ना. मग माझं थोडीच तुमच्यासारखा 9 to 5 जॉब आहे. फोन आला निघालो. बाबा, आमचा 9 to 5 जॉब आहे आणि त्यातून मयुरेश नाहीये, म्हणजे आमचा जायचा वेळ नक्की, यायचा नाही. मी आवरायला घेते. हॅलो, हा अंकुशच बोलतोय. तुम्हाला मी ह्या आधीही सांगितलंय ना, मला ह्या लँड डीलमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. सो जस्ट स्टॉप कॉलिंग मी, ओके? वहिनी, दूध कोणासाठी? अभयभोजनसाठी का? ॲसिडिटी झाली आहे का? तर मग मी वेलचीची पूड केली आहे, मी घेऊन येते. नाही, नको कस्तुरी. दुसऱ्यांच्या औषधाची मात्रा नाही लागू पडत आम्हाला, आमची आम्हालाच औषधं शोधायला हवीत. वहिनी, एक मिनिट. आय एम सॉरी. कशाबद्दल? काल जे काय वागले त्याबद्दल. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे. तू चुकलेस आहे, तुझं तुला कळलंय एवढेच खूप आहे माझ्यासाठी. आणि कसं आहे ना कस्तुरी, की मला आणि यांना असं मनात राग ठेवून नाही वागतायत, त्यामुळे तुला शिक्षा देण्याचा प्रश्नच येत नाही. मग तुम्ही बोलत का नाही आहात माझ्याशी? मला नाही वाटत आहे का तुझ्याशी बोलावं असं. ज्या वेळेला वाटेल ना त्यावेळेला स्वतःहून बोलायला येईन मी. खरंच म्हणजे तुम्ही अजूनही सगळं ठेवलंय मनात? नाही कस्तुरी, मला असं मनात ठेवून वगैरे नाही वागतायत. अगदी ठरवलं ना तरी सुद्धा नाही वागतायत. महाराजांनी मोठेपण देऊन या घरात आणलंय मला, त्यामुळे माझे रुसवे फुगवे सगळे कधीच दडपून टाकलेत मी. मी काल रात्री सुद्धा सांगत होते स्वानंदी समीराला की तुम्ही नीट वागा कस्तुरी काकूशी, ती खूप चांगली आहे म्हणून. हो, मग काय म्हणाल्या त्या? नाही, त्या पटकन रिॲक्ट नाही झाल्या, म्हणजे त्यांना कळलं नसेल काय रिॲक्ट व्हावं ते. पण तू काळजी करू नकोस, थोड्याच दिवसात रुळतील त्या व्यवस्थित तुझ्याबरोबर. वहिनी, मी अशी का वागले हे तुम्हाला सांगेन कधी ना कधी. नक्की नक्की सांग, ऐकायचंच आहे मला. इतकं प्रेम केलंय ना कस्तुरी मी तुझ्यावर, त्या प्रेमाचा पराभव झालेला नाहीये हे एवढं कळलं ना तरी भरपूर आहे माझ्यासाठी. दुसरं काहीच नकोय मला. नाही साने साहेब, मला मान्य आहे त्या माणसाचा मृत्यू झालाय. अहो, पण हॉस्पिटलमध्ये मृत्यू काय होत नाहीत का? अहो, उद्या प्रत्येक पेशंटच्या नातेवाईकांनी जर हा स्टँड घ्यायला लागले तर मग हॉस्पिटलच्या ओनर्स ना रस्त्यावरती यायला लागेल ना. नाही मान्य आहे, कायदा कोर्ट हे सगळं मान्य आहे मला, पण साने साहेब माझी एकच विनंती आहे तुम्हाला. हे बघा, मी न केलेल्या अपराधाची शिक्षा मला भोगायला लावू नका प्लीज. ठीक आहे, ओके. काय झालं? आपल्या केसची तारीख पडली आहे कोर्टात 4 दिवसानंतरची.
त्या पेशंटच्या नातेवाईकांनी माझ्यावरती दावा दाखल केला नुकसान भरपाईचा. नुकसान भरपाई कशासाठी? त्यांचं म्हणणं असं आहे की तो जो पेशंट गेला तो त्यांच्या कुटुंबातला एकमेव कर्ता पुरुष होता, त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबाला वाली कोणीच नाही. मग मी नुकसान भरपाई देऊन त्यांच्या भविष्याची तरतूद करावी. अगं, यांच्या या बेजबाबदार विधानामुळे एका डॉक्टरचं करिअर बर्बाद होत आहे. त्यानं त्यांच्या कुटुंबियांसाठी कोणाकडे दाद मागायची? तुम्ही शांत, ते देणार आहेत नुकसान भरपाई. शांत व्हा ना तुम्ही. कसा शांत हो सरिता? अगं, त्यांच्या भविष्यकाळासाठी माझ्या कुटुंबियांचा भविष्यकाळ वर्तमान काळ सगळं मोडीत काढा निघालेत ते. काय तोंडाला येईल ती रक्कम मागताय? किती पैसे मागितले? 30 लाख रुपये. साने साहेब काय म्हणतात? सरिता, आपल्या दादाचे महाराज आता काय ती ही केस सोडवू शकतील? बाकी मला काही आशा नाही. गुड मॉर्निंग जयदीपराव. बोला, कशाला बोलवलं? नाही नाही, काम होतं थोडंस तुमच्याकडे. तुमची सगळी कामं सकाळी सकाळी कशी निघतात हो कामावर जायच्या वेळेला? हां, कधीतरी जाऊ दे की मला कामावर वेळेवर. एक दिवस दच्चू मिळणार आहे तुम्हाला, सांगतो बघा. असा कितीसा पगार मिळतो रे तुला त्या कामाचा? नाही म्हणजे अख्खे 30 दिवस काम करून जितका पगार मिळतो त्याच्या किती पटीनं मी तुला एका कामाचे देतो माहितीये ना जयदीपराव. तुम्ही पैसे देता म्हणजे मला काही विकत नाही घेतलं तुम्ही. तुमच्या या पैशांपेक्षा मला माझी नोकरी जास्त महत्वाची वाटते, कळलं का? अच्छा. हां, एकतर ती मला अधिकारी घराशी जोडून ठेवते. उद्या जर कामावरून डच्चू मिळाला ना मला, तर माझा सूड तर राहील बाजूलाच, पण ही काय तुमची जी कामं करतो ना मी, ती सुद्धा बोंबलतील. माहिती रे मला. नाही, माझं फक्त म्हणण्याचा मतीचा अर्थ एवढाच होता की तू जितका गाजावाजा करतोस ना तुझ्या त्या नोकरीचा, त्याची खरंच काय एवढी गरज नाही आहे. म्हणजे आत्तापर्यंत तू त्या मयुरेश्वर अशी काही जादू करून टाकलीस की आता तो तुझ्या अगेन्स्ट काही ऍक्शन नक्कीच नाही घेणार. ते मात्र खरं आहे बरं का. हो, पण हल्ली झालंय काय, या ऑफिसचा सगळा जो काही चार्ज आहे ना तो त्याच्या बहिणीच्या हातात आहे, आणि ती आहे माझ्यावर डूब धरून. जाता येता अशी रस्त्यात आडवी येत असते काळ्या मांजरीसारखी, आणि झापते मला. आणि तू ऐकून घेतोस? अजून तरी घेतलंय ऐकून, पण उद्या जर पाणी डोक्यावरून जायला लागलं ना की एक दिवस दाखवणार आहे माझा हिंगा. असू दे, ते तुम्ही कशाला बोलवलं तर जरा सांगा. हां, आज मयुरेश येतोय दिल्लीहून. हो, काय सांगताय काय? हो, पण तुम्ही तर म्हणाला होतात की चांगली 10-12 दिवसांची बेगमी केली म्हणून. म्हणालो होतो खरा, पण हा मयुरेश माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तीच ब्रिलियंट निघालाय. नाही म्हणजे 8-10 दिवसाचं काम 4 दिवसातच संपवलं, आणि माझ्यापेक्षा कुठल्याच बाबतीत कमी नाही रे तो. काय यावं त्याला सोडून कस्तुरीनी माझ्याकडे? हो जयदीप साहेब, असं काय बरळायला लागला तुम्ही? हा, काय डोकं बिकं फिरलं की काय तुमचं? सपशेल शरणागती पत्करली तुम्ही? नाही, शरणागती अजिबात नाही. काय फ्रस्ट्रेशन बाहेर काढलं फक्त. बरं असतं तब्येतीला थोडंसं फ्रस्ट्रेशन अधूनमधून बाहेर काढलं की. बर, मयुरेश आज परत येतोय, त्याच्या अरायवलची जय्यत तयारी करा. तो जाताना जितका गाजावाजा झाला होता तितकाच तो आल्यावर देखील व्हायला पाहिजे. म्हणजे काय करायचं मला काही कळलं नाही. तुमच्या काही डोक्यात आहे का? नाही, तसं डोक्यात काय नाही आहे. नाही, पण सुचेल ना काहीतरी संध्याकाळपर्यंत. बघ, तू देखील विचार करून. ठीक आहे, बघतो विचार करून, पण आता आधी मी ऑफिसला पळतो, नाही तर ती महामाया माझ्या डोक्याचं जे काय कळतंय ना. संध्याकाळी भेटतो बरं का. चल ये. काय बोलताय एवढं महाराजांशी? माझी कैफियत मांडतोय.
या पुढच्या आयुष्यामध्ये अजून किती पराभव पाहायला आणि पचवायला लावणार आहात ते विचार. मग विजयाचा क्षण कधी येणार आहे हे सुद्धा विचारून घ्या. या लढाईमध्ये अंतिम विजय आपलाच होणार याची इतकी खात्री आहे तुला? कारण आपले ते सारथी आहेत ना. जिथे नारायण तिथे विजय हे तर निर्विवाद सत्य आहे. महाराजांशी जे बोलायला आला होता ते बोललात. महाराज, मी मयुरेशच्या परवानगीशिवाय पैसे काढतोय. मला माहिती आहे की मी खूप चुकीचं वागतोय, पण परिस्थितीच अशी आहे ना महाराज की मला पर्यायच नाही आहे. माझी ही चूक पदरात घ्याल तुम्ही. तुम्हीच तर करते धरते आहात या सगळ्या परिस्थितीचे. मला माफ कराल ना? सरिता, मी काहीही न सांगता सगळं कळलं ना ग तुला? काय ठरलं मग? आज बँकेतून पैसे काढायचे आणि तसेच जाऊन मुलींच्या शाळेत ते भरायचे. नक्की आता मागे फिरणार नाही ना? आता मागे फिरणं शक्यच नाही. माझ्या मनाची पूर्ण तयारी झाली आहे असं नाही म्हणू शकत मी, पण निदान आता उचललेलं पाऊल तरी मागे घेणार नाहीये मी. सरिता, कस्तुरीला जाऊन सांग की मी आज बँकेत जाऊन पैसे काढतो. हॅलो मयुरेश, बोल. हॅलो हॅलो, ऐकू नाही येते, क्रॅक होतो आवाज. हॅलो, हां हां हां, बोल बोल. परत येतोस कधी? आज येतोस कधी येतोस? ओके 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 ओके, हो मी वाट बघते. हो ओके, बाय, लव यू. वहिनी, मयुरेशचा फोन आला होता आता, तो येतोय संध्याकाळपर्यंत. मग तो आला की लगेच. मयुरेश संध्याकाळी येतो ही चांगलीच गोष्ट आहे, पण आता तेवढा वेळ हातात नाही आहे आपल्या. म्हणजे? हे बघ कस्तुरी, पाणी गळ्याशी आलंय. ते नाका तोंडात जाण्याच्या आधीच हातपाय हलवायला हवेत. म्हणजे वृंदा मावशीने ठेवलेल्या पैशातून जर पैसे काढताना तुझी आणि मयुरेशची परवानगी मिळाली असती ना, तर खरंच खूप आनंद झाला असता मला. पण आत्तापर्यंत मला निर्भेळ आनंद कधी नाहीच मिळालेला. त्याला दृष्ट लागू नये म्हणून महाराजांनी कायम गालबोट लावले त्याला. मला वाटतं आता तुझ्या आणि मयुरेशच्या हट्टीपणाचं गालबोट लागलं असेल. मी तुला एवढंच सांगायला आले होते की आज दुपारी हे बँकेत जाऊन पैसे काढणार आहेत. वहिनी, असं काय करताय हो, इतका वेळ थांबलात ना, आणखी थोड. हे बघा वहिनी, नाही नाही, मी तुम्हाला नाही करू देणार आहे असं. त्या कसुरी, मी तुझी परवानगी नाही मागते. मी तुला माझा निर्णय सांगायला आले. उगाच तुला अंधारात ठेवून या गोष्टी केल्या असं तुला वाटायला नको म्हणून सांगायला आले. इनी, पण मला कळत नाही, मी नाही म्हणते तरी तुमचा अट्टाहास काय आहे? पण नाही म्हणण्याचा तुझा अट्टाहास काय आहे ते मी नाही सांगू शकत तुम्हाला. वहिनी, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? तुम्हाला माहिती आहे ना की मी तुम्हाला कुठली गोष्ट करू नका असं सांगितलं की त्याच्यामागे काहीतरी ठोस कारण असतं ते. वहिनी, मी खरं सांगते, तुमचं एक चुकीचं पाऊल खूप त्रास होईल तुम्हाला. तुम्ही चालेल, माझ्या मुलीनं शाळेत जो त्रास होतोय ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने कमी असेल तो. वहिनी, तुम्ही मला दुपारपर्यंत वेळ द्या. मी 50,000 रुपये उभे करते कुठूनही कसे. नाही कस्तुरी,
पैसे उभे करण्याचा प्रश्नच नाहीये. तसं असताना तर ते आम्ही सुद्धा उभे करू शकलो असतो. डॉक्टर अभय अधिकारी या नावाला तेवढी किंमत आहे अजून.